पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या राज्यात उद्यापासून रात्र संचारबंदी जाहीर युरोप मध्य पूर्व देशातील प्रवाशांना चौदा दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ब्रिटनमधून भारतात येणारी विमाने रद्द एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत ही हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे आज रात्रीपर्यंत येणाऱ्या प्रवाशांनी आर टी टी सी आर आवश्यक ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन प्रका प्रकारावरून जगभर चिंता मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांची घोषणा एकवीस डिसेंबर कैलासवासी अण्णासाहेब तथा शंकरराव उर्सर यांची पुण्यतिथी त्यानिमित्तानं पुरंदरमधील विविध गावात व पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांतून त्यांना अभिवादन करण्यात आले पुरंदरमध्ये सर्वात जास्त नोकऱ्या देणारा नेता म्हणून अण्णांचा परिचय पुरंदरला आहे तरुण पुण्याचे महापौर व जिल्हा परिषदेचे दहा अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव या पदावरून त्यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलं सासवडचे कॉलेज त्यांच्याच प्रयत्नातून स्थापन करण्यात आले एकवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी अण्णांचे निधन झाले त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व पुरंदरवासियांना कायम प्रा कायम प्रेरणा देणारे ठरणारे आहे गारवा हॉटेलच्या मालकांची गाडी ठोकली पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हॉटेल गारवा समूहाचे मालक श्रीरंग भगवान झेंडे तालुका पुरंदर यांच्या एम एच बारा क्यू एकवीस बावीस निसान या एसयू व्ही कारला पाठीमागून जबरदस्त ठोस दिल्याने सुझुकी इर्टिका कार नंबर एम एच एक्केचाळीस ए एम एकोणचाळीस नव्वद हीचे चालक राजेंद्र बाबुराव कुठे राहणार नाशिक यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे श्रीरंग भगवान झेंडे यांच्या मानेस उजा पायास व अंगास मार लागला आहे इर्टिगा कारमधील अर्चना कुठे निलेश कुठे यांनाही अपघातात मार लागला आहे सासवडून पुण्याकडे जाणाऱ्या कारने दिवे ग्रामपंचायतीसमोर बाजूला उभ्या असणाऱ्या मा एस यू कारला मागून जबरदस्त ठोस दिल्याने गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात घडला आहे श्रीरंग झेंडे यांच्यावर नोबल हॉस्पिटल हडपसर येथे उपचार चालू असून त्यांची तब्येत सुधारत आहे अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करीत आहे टेम्पो मोटरसायकल अपघातात एक ठार दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अजय मानिक सोनवणे वय बावीस राहणार मसोबा नगर निरा रोड बारामती यांनी टाटा यस टेम्पो नंबर एम एच चौदा जे डी एकोणीसशे पन्नास यांनी टाटा एस टेम्पो नंबर एम एच चौदा डी जे डी एकोणीसशे पन्नास पुण्याहून सासवडकडे येत असताना झेंडेवाड हद्दीतील आर टी ओ फाट्याजवळ मोटरसायकल नंबर मोटरसायकलला रोड, रोड रोड क्रॉस करणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन शिवाजी शेषराव काठेवाड व त्यांचा मुलगा गोविंद शिवाजी कटेवाड दोन्ही राहणार आंबेगाव पठार धनकवडी पुणे यांना धडक देऊन जखमी केली शिवाजी शेषराव काटे कटेवाड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे सदर प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर माननीय माळी साहेब अधिक तपास करीत आहेत सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात आज सत्तावीस व्यक्तींच्या शॉपची तपासणी करण्यात आली त्यात सासवड तीन परिंच एक गुरोळी एक पारगाव विमान एक व राजवाडी एक असे आठ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात सहा व्यक्तींचे श्वाप तपासण्यात आले त्यात वाल्हे दोन मांडकी एक पिसुर्टी एक असे चार रुग्णी रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत पुरंदरमध्ये आज बारा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत हिवरकर मळ्यातील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या सासवडीतील हिवरकर मळ्यातील कुमारी गायत्री संदीप बोराटे वय पंधरा वर्षे येणे राहत्या घरात फॅनला साडी अडकून गळफास घेऊन आत्महत्या केली सदर प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोटे करीत आहेत धन्यवाद